सुप्रभात मित्रांनो, मी ओंकार सुतार स्वागत करतो माझ्या मराठी यूट्यूब चॅनल ओएस फिल्म्समध्ये. खरं तर हा व्हिडिओ मी सकाळी चालू केला आणि आत्ता मी घरी आलो आहे. आता जवळजवळ 12:30 झाले. सकाळी मी मोटो व्लॉगसुद्धा केला. खरं तर आज संडे आहे, मस्तपैकी शॉर्ट संडे राईड झाली माझी. हे जे तुम्ही बघताय ब्लू अँड ब्लॅक कलरमध्ये, तर हे आहे हेल्मेट माउंट, जेणेकरून आपल्याला मोटो व्लॉग करताना गोप्रो माउंट करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं जर सपोज एमसील किंवा कोणतेही स्टिक करायचं असेल इथे जो माउंट असतो हा जे माउंट, तर त्याला स्टिक करून ते खराब होतं, हेल्मेट कधी कधी खराब होतं, तर ते न होण्यासाठी आपल्याला सर्वात सोयीस्कर म्हणजे हे आहे, हे जे हेल्मेट माउंट. तर हे ॲक्शन प्रोकडून प्रोव्हाइड केलं जातं. हे ॲमेझॉनवरती सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. तर मी हे 2 दिवस झाले म्हणजे माझ्याकडे आलं हे पार्सल आणि मी आज त्याचा रिव्ह्यू केला. आणि आज सकाळीच मी सहाराला जाऊन आलो, लायन्स पॉईंटला लोणावळ्यामध्ये. तर एक काम करूयात, ह्याचा रिव्ह्यू करण्या अगोदर आपण तो मोटो व्लॉग जो केला आहे तो बघू. आता बाकीचं काय सांगत नाही मी, वर आपल्याला कोण भेटलं, कोणाशी आपण गप्पा मारल्या, तर आपण डायरेक्ट तिकडे जाऊयात. सुप्रभात मित्रांनो, मी ओंकार सुतार स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल ओएस फिल्म्समध्ये. तर आज चाललो आहे परत एकदा मोटो व्लॉग करण्यासाठी. कुठे चाललो आहे हे जाता आताच सांगतो. तर खूप दिवसानंतर मी आज हा मोटो व्लॉगिंग सेटअप तयार केला आहे. आणि खरं तर मी मोटो व्लॉगिंग सेटअपचा एक टेस्ट म्हणू शकतो किंवा रिव्ह्यू म्हणू शकतो. खरं तर मी आज सकाळी लवकर निघणार होतो, पुढे मागे होतच तुम्हाला तर माहिती आहे. आणि याचा रात्रीच माझा प्लॅन तयार झाला आणि मी लगेच मोटो व्लॉगिंग सेटअप तयार केला आणि काही टेस्ट वगैरे न करता तसंच निघालो आहे. आता जे होईल ते होईल. जर ऑडिओ नाही आला तर मला बॅकग्राऊंडला म्युझिक म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये बोलून तुम्हाला सांगावं लागेल. तर ठीक आहे, आता जरा रोड एन्जॉय करूया. भाई 150 का डालता हूँ, मस्त पैकी, टेंशन ही नहीं इधर. तो करना चाहिए बगड़ $150 मागे मुरबाडला गेलो होतो आपण गोरखगडला 450 पेट्रोल गेलं मला फक्त येऊन जाऊन. 150 किलोमीटर करायला मला 450 पेट्रोल गेलं. कसं व्हायचं आणि मला वाटतं हा आपला मित्र आहे वाटतं. हाच आहे. फोन बंद आहे. कुठला नंबर लावलेला? आज कुठलंही कारण नसताना आपण सहाराला आलो आहे. म्हणजे कारण असं नाही आहे असं नाही, कारण भरपूर होती यायची. पण 2-3 दिवस झाले मी एक लेन्स घेतली होती. 2-3 दिवस नाही, 2-3 महिने म्हणायला पाहिजे. प्रिव्हियस व्लॉग जो तुम्ही बघितला असाल त्याच्यामध्ये म्हणजे ट्रेकिंगचे झाले किंवा कसलेही त्याच्यामध्ये ते मी लेन्स यूज करतो आहे. एक तर आपण तिचा रिव्ह्यू करणार आहे आणि दुसरं आपलं मोटो व्लॉगसाठी जो आपण चीन माउंट म्हणतो किंवा जो हेल्मेट माउंट असतो तोसुद्धा मी परचेस केला आहे. त्याचासुद्धा आज रिव्ह्यू होईल. आणि याच्या अगोदर तुम्ही जो मोटो व्लॉग बघितला आहे तो मी त्याच्यातच शूट केला होता, पण बिना गोप्रोचा आपल्या फोनमध्ये. खरं तर मी घरातून निघाल्यावरती सोलोच निघालेलो, पण माझ्यासोबत माझी मैत्रीण आली आहे आणि एक आपला मित्रसुद्धा आला आहे. खरं तर तो तळेगावला असतो, पण फायनली आम्हाला आज सहाराला आल्यावरती टाईम मिळाला आहे. तर हा आहे आशिष चव्हाण, ह्याचंसुद्धा यूट्यूब चॅनल आहे आणि आता तुम्हाला ते नंतर समजेलच कसं काय ते. आणि खरं तर ना ते संध्याकाळपर्यंत काहीच सरलं नव्हतं. ह्याला 11:30 काहीतरी तुला मेसेज केला की काहीतरी माझा सहाराला जायचा प्लॅन आहे, लायन्स पॉईंटला येशील का, भेटूयात. तर आता
थोड़ा वेळ कॅमेरा खाली ठेवतो, तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू देतो आणि नंतर परत आपण जरासं बोलूयात. आतापण येऊन पोचलोय शिवलिंग पॉईंटवरती आणि खूप अगोदर माझे व्हिडिओ जर तुम्ही बघितले असेल तर त्याच्यामध्ये मी हा शिवलिंग पॉईंटसुद्धा कवर केला होता. पवनसोबत आपण आलेलो तेव्हा, पण आता सिच्युएशन वेगळी आहे, आपल्याकडे चांगली लेन्स आहे आणि आपण पहिला व्हिडिओ करायचो ना तेव्हा ते सोनीच्या कॅमेऱ्यामध्ये करायचो, तेव्हा 720p क्वालिटी होती. त्याला मी काय बोलतो त्याला एडिटिंग करून त्याला मी 1080p बनवायचो. खूप कठीण होतं ते, पण आता थोडंसं सोपं झालं आहे माझ्यासाठी आणि आपल्याकडे नवीन माईकसुद्धा आले आहेत. आता त्याचंसुद्धा टेस्टिंग होईल की विंड नॉईज जी आहे ती व्यवस्थित येते की नाही ते पण आपल्याला समजेल. आणि थोडाच वेळ झाला आहे, किती वाजले असते? 8 गेलेत आणि 10:30-11 घरी पोहोचायचं आहे रिटर्न. कसं वाटतंय प्रियंका वरती येऊन? खूप मस्त वाटतंय आणि मला खूप वेळ यायचं होतं उपकासोबत, पण आला तो घेऊन मला आज. म्हणजे ती कधीपासून माझ्या मागे लागलेली, म्हणजे तिला खरं तर ट्रेकिंग करायची होती. मी बोललो तुला पहिला आधी केली नसेल तर छोट्यातला छोटा ट्रेक करून घेऊयात आणि मग जाऊयात. तर ट्रेक तर काय आम्हाला करताना आला, पण बोललो चला सारायला तरी जाऊन येऊ. आता पुढचा प्लॅन बघूयात, कुठल्या तरी ट्रेकचाच करूयात. आणि अजून मैत्रिणी आहेत माझ्या 2-3, त्यांना पण यायचं आहे ट्रेकिंगला. बघू काहीतरी करू आणि त्यांनासुद्धा घेऊन येऊया आपण. कशी किंमत आहे, कसं त्याला जॉईन करायचं आणि आपण कसे व्हिडिओज वगैरे बनवू शकतो ते करू आणि मग तिकडेच घरी व्हिडिओ एंड करू. आलात या. तर हे अशा प्रकारे काहीसं हे हेल्मेट माउंट आहे आणि या मागे बघू शकता तुम्ही, ही रबर पॅडिंग आहे आणि ही अशी रबर पॅडिंग असल्यामुळे आपल्या हेल्मेटला स्क्रॅचेस वगैरेसुद्धा येत नाहीत आणि जास्ती काय याचं झंझट करायची गरज नाही आहे. हे फक्त दोन्ही साईडने याचे हुक पण दिलेले आहेत, बघा दिसतात असे. तर ते हुक आपल्या हेल्मेटवरती लावून समोरच्या साईडला किंवा म्हणजे तुम्हाला जसं ॲडजस्टमेंट करायचं असेल तसं, म्हणजे तुमचा जो ॲक्शन कॅमेरा आहे त्याचं तुम्हाला अँगल कसा घ्यायचा तसा घ्यायचा आणि हे बक्कलनी त्याला अटॅच करून टाकायचं. बाकी टाईट वगैरेसुद्धा आपण लूज हे करू शकतो, म्हणजे खूप जणांना बघितलं असं वापरताना. तर म्हटलं की घेऊयात. हे कुठले स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे की कुठली हे नाही आहे की मी त्याचा व्हिडिओ बनवतो आहे, हे मी स्वतःसाठी घेतलं आहे. पण तुम्हाला तर माहिती आहे आपली मोटो व्लॉग करताना माईकचा काय प्रॉब्लेम येतो, तो आपल्याला मागे व्हॉइस ओव्हर द्यावा लागतो. आता पण मला तेच करावं लागणार आहे कारण सांगतो पुढे काय झालं ते. तर हे जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर हे ॲमेझॉनवरती 499 आहे, घेऊ शकता. आणि जर तुम्हाला फ्लिपकार्टवरून वगैरे घ्यायचं असेल तर थोडं जास्ती आहे, कॉस्टली आहे थोडं, बहुतेक 500 वरती आहे किंमत. तर आता तुमच्यावर आहे कशावरून तुम्हाला घ्यायचं ते. आणि ही लेन्स पण बोलत होतो मी, म्हणजे ही जी लेन्स आहे तीसुद्धा मी फ्लिपकार्टवरूनच घेतली होती. ही 2000 मी परचेस केली ही लेन्स. आणि अगोदर पण मी सांगून झालं आहे की ही वाईड अँगल प्लस मॅक्रो लेन्स आहे, तर याचा दोन्हीचा वापर होऊ शकतो. मॅक्रो फोटोशूट करायचं असेल किंवा काही काढायचं असेल तर ह्याच्यातनं होतं. आणि वरची लेन्स जर काढली ती रिमूव्ह झाली की हा मॅक्रो, आणि जर परत ती बसवली तर हा वाईड अँगल, तर दोन्हीचा उपयोग आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला परत
मोटोलॉग करताना माईकचा जरा प्रॉब्लेम आला आणि तो सॉल्व करतो आहे अजून मी हळूहळू. जर तुम्हाला बेस्ट बजेटमध्ये करायचं असेल ना, जर ॲक्शन कॅमेरा नसेल तर सर वाईड अँगल लेन्स असणारा फोन तुमच्याकडे जर असेल तर अतिउत्तम, नाहीतर नॉर्मल फोननीसुद्धा तुम्ही मोटोव्लॉग करू शकता. माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी कशाप्रकारे मोबाईलमधून मोटोव्लॉग करतो. सगळं होऊ शकतं, जुगाड करता आला पाहिजे. तुम्हाला तर माहिती आहे या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि ही व्हिडिओ जी आहे तिला शेअर आणि लाईक आणि एक छानशी कमेंट करायचे. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. त्याच्याबद्दल थोडं सांगायचं आहे आणि हेल्मेटबद्दल पण थोडं सांगायचं आहे. अरे यार एक